ऐक आई ऐक इडा, मला तुला काहीतरी सांगायचंय. आई ऐक, थांब एका, माझं काम चालू आहे ना. हे पहा, हे असंय, आम्ही यांच्याशी बोलायचं म्हटलं की यांचं काम चालू होतं. हे दिवसभर ऑफिसमध्ये, ऑफिसवरनं घरी आले की परत यांचं काम चालू. जेव्हा या दोघांना फ्री टाईम असतो तेव्हा बाबा फेसबुकवरच्या रील्स बघत बसतो. जेव्हा आईला फ्री टाईम असतो तेव्हा युट्यूबवरच्या रेसिपीज बघत बसतो. आम्ही बोलायचं कोणाशी? या भिताडांची. बाबा म्हटलं, बाबा मला तुला काहीतरी सांगायचं. तर बाबा म्हणतो, 2 मिनिटं थांबाळा, माझं काम चालू आहे ना. 2 मिनिटं म्हणत म्हणत 1 तास निघून जातो. पण बाबा काही माझ्याशी बोलत नाही. आजीशी बोलायचं म्हटलं, ती तर टीव्ही सिरियल मध्येच व्यस्त. आजीला म्हटलं, आजी मला गुळगुळे करून दे, ते पौष्टिक असतात. आजी म्हणते, 1 मिनिटं थांब, ही सिरियल संपू दे, मग मी तुला अनेक गुळगुळे करून देते. एक सिरियल म्हणत म्हणत अनेक सिरियल संपून जातात, पण माझ्या ताटात काही गुळगुळे पडत नाहीत. आम्ही पौष्टिक म्हणून काय खायचं? हे कुरकुरे. दीदी दादांशी बोलायचं म्हटलं तर इंस्टाग्राम स्नॅपचॅट मध्येच व्यस्त. आम्ही बोलायचं कोणाशी? या भिताडांशी. पालकांनो लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका, नाहीतर हीच मुलं मोठी झाल्यावर तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. मग म्हणू नका. आम्ही कोणाशी बोलायचं? या भिताडांशी. लहान मुलांना हलक्यात नाही घ्यायचं. हा.